लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजेच LMS मध्ये काम करीत असताना सर्वप्रथम आपल्याला जी स्क्रीन दिसते आहे त्याच्यावरती कोणतंही कंटेंट आपल्याला आपल्या या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून ॲड करायचं असेल तर आपल्याला प्रथम टर्न एडिटिंग ऑन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. मागील भागामध्ये आपण सिलेबस आणि सेमिस्टर या गोष्टी क्रिएट केलेल्या आहे. आज आपल्याला टॉपिक 1 यामध्ये विविध प्रकारची ॲक्टिव्हिटी आपल्याला किंवा रिसोर्स जे आहेत त्याविषयीची माहिती घ्यायची. आता इथे टॉपिक 1 असं आपण क्रिएट केलेला आहे तर त्यालाही आपण एडिट करू शकतो. इथे एडिटवरती क्लिक केल्यानंतर एडिट टॉपिक असं म्हटलेलं आहे. आता इथे आपल्याला कस्टम म्हटलं की इथे आपला पाहिजे ते नाव टाकता येईल. आपल्याकडे क्रेडिट सिस्टीम आहे आणि मग आपण म्हणणार आहोत क्रेडिट CREDIT 1 आणि त्याचं आपला नाव जर लिहायचं असेल त्या क्रेडिटला नाव असेल तर आपण ते नाव देखील देऊ शकतो. मी इथे म्हणतोय इंट्रोडक्शन टू लॉजिक. तर या पद्धतीनं आपलं या सेक्शनमध्ये आपण नाव टाकलेलं आहे आणि समरीमध्ये इथे थोडक्यात आपण लिहिलेलं आहे आणि त्याला आपण सेव्ह करायचं आहे. सेव्ह चेंजेस, हे चेंजेस आपण सेव्ह केल्यानंतर पुन्हा आपण आपल्या स्क्रीनला येणार आहोत आणि इथं आपला क्रेडिट 1 इंट्रोडक्शन टू लॉजिक असं दिसत आहे. आता इथे आपल्याला ॲड करायचं आहे त्या ॲक्टिव्हिटीज ॲड करायच्या किंवा रिसोर्सेस ॲड करायचे. इथे मात्र आपण पहिल्यांदा रिसोर्सेस विषयी माहिती घेणार आहोत. रिसोर्सेस वरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला सर्वच दिसत आहे. त्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटीजचा भाग आहे आणि इथे रिसोर्सेसचा भाग आहे. इथे रिसोर्सेस जे आपले आहेत त्या रिसोर्सेसचा आपण विचार करीत असताना बुक, फाईल, फोल्डर, लेबल, IMS कंटेंट पॅकेज, पेज आणि URL या सगळ्या गोष्टी आपल्या इथे दिसत आहेत. यातल्या प्रत्येक गोष्टीचा आपण इथे विचार करणार आहोत आणि त्या पद्धतीनं आपण पुढे जाणार आहोत. आणि म्हणून पहिल्यांदा मी बुक हा ऑप्शन इथे निवडतोय आणि त्याच्यावर क्लिक करतोय. आता बुकमध्ये आपल्याला काय करता येईल तर इथे आपल्याला पहिल्यांदा माहिती द्यायची काय टाईप करायचे किंवा कशाबद्दल हे बुक आपलं असणार आहे. तर इथे मी आपल्या सोयीसाठी बुक असं लिहितोय डॅश करून मग मी लॉजिक असं लिहितो आहे. आता इथे डिस्क्रिप्शन म्हटलेलं आहे तर इथे आपण पुस्तकामध्ये ज्या पद्धतीनं आपला कंटेंट टाईप केलेले मिळतात, फोटो असतात त्यालाच आपण इमेजेस म्हणूया, तर इथे मात्र म्हणजे हार्ड कॉपीमध्ये पुस्तकामध्ये आपला मॅटर असतो किंवा लिखित स्वरूपात असतं आणि तिथे फोटो असतात, इमेजेस असतात. इथे मात्र आपल्याला थिअरी लिहिता येईल म्हणजे टाईप करता येईल. इथे फोटोचा ऑप्शन आहे तो फोटो किंवा इमेजेस आपल्या इन्सर्ट करता येतील. व्हिडिओ ऑडिओ हे देखील आपल्या इथे इन्सर्ट करता येईल. व्हिडिओ तयार करता येईल, रेकॉर्ड व्हिडिओ करता येईल, रेकॉर्ड ऑडिओ करता येईल. त्याचप्रमाणे आपल्याला इतरही गोष्टी आहेत त्या सर्वांचा आपल्या इथे विचार करायचा आहे. इथे आपला एखादी लिंक देखील टाकता येऊ शकते आणि म्हणून त्या संदर्भात आपण विचार करण्यासाठी आपल्याला प्रत्येकाला आपलं जे मटेरियल आहे ते थोडंसं तयार करून ठेवायचं अगोदर यामध्ये काम करण्यासाठी. मी या ठिकाणी इमेज, PDF, PPT, URL एक पेज ठेवलेलं आहे तर या गोष्टी आपल्या पूर्वतयारी म्हणून इथे ठेवायच्या. इथे आपण पहिला ऑप्शन पाहूया तो आहे इन्सर्ट ऑर एडिट इमेज, म्हणजे एखादी इमेज आपल्याला घेता येईल. तत्पूर्वी आपण काही आपण टाईप करूया लॉजिक इज द सायन्स ऑफ थॉट.
या पद्धतीनं। आणि खाली आपल्याला इमेज घ्यायची असेल तर इथे मी जाणार आहे ब्राउज म्हणेल, आणि इथे एक इमेज मला इथे दिसते, ती इमेज मी या ठिकाणी घेणार आहे। इथे इमेज घेत असताना इथे साईज आपल्याला विचारली जाते, ती साईज आपल्याला हवी त्या पद्धतीनं घ्यायची आहे। आणि मग मी इथे सेव इमेज असं म्हणतोय, ती इमेज इथे सेव झालेली। त्यानंतर पुढे आणखी मला काही गोष्टी घ्यायच्या आहेत आणि इथे पर्याय दिलेले आहेत, त्या पर्यायांमधून आपल्याला त्या गोष्टी घ्यायच्या आहेत। इथे बघा या ठिकाणी आपण इमेज, आता इथे ऑडिओचा ऑप्शन आहे आपला, ऑडिओ इन्सर्ट करता येईल, व्हिडिओ देखील इन्सर्ट करता येईल या माध्यमातून। इथे आपला ऑडिओचा रेकॉर्डचा ऑप्शन आहे, इथे मी रेकॉर्ड करू शकतो, जसं स्टार्ट रेकॉर्डिंग त्याच्यावर क्लिक केल्यानंतर स्टार्ट रेकॉर्डिंग हा ऑप्शन आला की आपल्याला त्याला स्टार्ट म्हणायचं। नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सुनील भोईटे आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे। या पद्धतीनं हा आपला ऑडिओ रेकॉर्ड झाला की तो ऑडिओ या ठिकाणी अपलोड होतोय आणि तो अपलोड झालेला ऑडिओ आपल्या इथे दिसणार आहे। ते मी या ठिकाणी नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सुनील भोईटे आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे, म्हणजे या पद्धतीनं आपला ऑडिओ रेकॉर्ड झालेला आहे का हे देखील आपल्या इथे पाहता येतं। त्यानंतर पुढे आपण जाऊया, पुढचा जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये व्हिडिओचा ऑप्शन आहे, रेकॉर्ड व्हिडिओ, आपला व्हिडिओ देखील रेकॉर्ड करता येऊ शकतो। त्याच्यावरती मी व्हिडिओवरती क्लिक केलं, स्टार्ट रेकॉर्डिंग म्हटलं आणि इथे माझा व्हिडिओ आपणाला दिसत आहे। त्यानुसार आपलं सर्वांचं स्वागत, अगदी छोटा मी व्हिडिओ या ठिकाणी तयार केलेला आहे आणि तो मला इथे अटॅच करायचा आहे। या ठिकाणी तो व्हिडिओ आपला येणार आहे, सेव्ह झाला की तो आपला व्हिडिओ या ठिकाणी दिसेल। आपण पाहतोय की इथे आपला जो व्हिडिओ केलाय तो आपल्या इथे दिसतो आहे, तो रन होईल, हे सेव्ह झाल्यानंतर तो व्यवस्थितपणे इथे रन झाल्याचं आपल्याला दिसेल। तर या पद्धतीनं बुक या ऑप्शन मध्ये आपण या सर्व गोष्टी ऍड, आणि इथे माझा व्हिडिओ आपणाला दिसत आहे। दुसऱ्या ऑप्शन मध्ये आपल्याला जायचं आहे, आपले सर्वांचं स्वागत, आणि त्या ऑप्शन मध्ये आपण आपल्या इतरही गोष्टी पाहायच्या आहेत। हे सगळं काम आपलं झालं की शेवटी आपल्याला सेव्ह अँड रिटर्न टू कोर्स असं म्हणायचंय। आपण जे काही काम केलेलं आहे ते इथे या बुकमध्ये आपल्याला दिसतंय। त्यानंतर दुसऱ्या पर्यायाकडे आपण जाऊया, तो आहे रिसोर्सेसमध्ये फाईल नावाचा पर्याय आहे। या फाईलवरती आपण क्लिक केलं की इथे आपण, मी इथे फाईल म्हणतोय, FILE डॅश करून म्हणतोय, पुन्हा लॉजिक किंवा कोणताही तुम्ही टॉपिक जसं द्याल तसं, आणि इथे देखील आपल्याला डिस्क्रिप्शन देता येईल, ते आवश्यक आहे असं नाही, दिलं तर ठीक आहे, नाही दिलं तरी काय हरकत नाही। इथे मात्र आपला पर्याय दिसतो आहे की इथे फाईल आपल्याला घेता येते, म्हणजेच इथे क्लिक केलं तर इथे आपला फाईल घेता येईल, ती ब्राउज करूनही घेता येईल, किंबहुना आपण जे सेव्ह केलेलं कंटेंट आहे त्याच्यातून फाईल आपल्या इथे घेता येईल। मी ही PPT या ठिकाणी ड्रॅग करून घेतलेली आहे, तर या पर्यायामध्ये या पद्धतीनं PPT आपण ड्रॅग करून घेतली की इथे सेव्ह अँड रिटर्न टू कोर्स असं म्हणता येतं। अशा पद्धतीनं आपली फाईल या ठिकाणी आलेली आहे, दुसरा पर्याय आपल्या इथे दिसतोय। पुढच्या पर्यायाकडे आपण जाऊया आणि त्यामध्ये पुन्हा रिसोर्सेसमध्ये गेल्यानंतर आपण या ठिकाणी आपल्याला फोल्डरचा ऑप्शन दिसतोय, या फोल्डरच्या ऑप्शनवर आपण क्लिक केलं की इथे आपण म्हणूया फोल्डर,
लॉजिक, आपण आवश्यक ते नाव द्या, इथे पुन्हा त्याचं डिस्क्रिप्शन आपल्याला करता येईल आणि इथे आपल्याला एकपेक्षा जास्त फाईल आपल्याला घेता येतील. आणि मग मी माझं कंटेंट जिथं आहे त्या कंटेंटवरती जातो आहे आणि तिथे मला ज्या ज्या फाईल हव्या आहेत त्या त्या फाईल मी या ठिकाणी सिलेक्ट करतो आहे आणि ह्या सर्व फाईल मला एकदम म्हटलं तरी एकत्र इथं घेता येतात आणि मी त्या घेत आहे. तर या सर्व फाईल माझ्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि इथे मला पुन्हा जाऊन सेव्ह अँड रिटर्न टू कोर्स असं म्हणायचं आहे. तर या पद्धतीनं फोल्डर हा भाग या ठिकाणी आपला झालेला आहे. त्याच्यानंतर पुढे पुढच्या आपण भागाकडे जाऊया. रिसोर्सेसमध्ये पुन्हा पेज हा आपला भाग पाहायचा आहे. तिथे देखील आपण म्हणूया पेज आणि त्यामध्ये मला इंडक्शन असं मी म्हटलेलं आहे, त्याचं डिस्क्रिप्शन त्याची व्याख्या आपण इथे देऊ शकतो आणि ती जर व्याख्या आपल्याला वरती दिसायची असेल तर इथे आपला डिस्प्ले डिस्क्रिप्शन ऑन कोर्स पेज असं म्हणता येईल. नको असेल तर याला क्लिक करायचं नाही आणि इथे मग आपला त्याविषयीची अधिक माहिती आपल्याला देता येईल. इंडक्शन अँड डिडक्शन आर द टाइप्स ऑफ इन्फरन्स, अशा पद्धतीनं आपण त्याविषयीची अधिक माहिती या पेज मध्ये आपण देऊ शकतो. जे जे आवश्यक वाटत असेल ते सगळं आपण इथे देऊ शकतो. इथे देखील सर्व पर्याय आपल्याला उपलब्ध आहेत. यामध्ये देखील आपल्याला इमेज घेता येईल, व्हिडिओ रेकॉर्ड करता येईल, ऑडिओ रेकॉर्ड करता येईल, लिंक आपल्या इथे टाकता येईल एखादी, ती लिंक देखील आपण इथे बघूया. एखादी टाकूया लिंक, मी इथे लिंक सेव्ह करून ठेवलेली आहे. त्यातली एखादी लिंक आपल्या इथे त्या संबंधीची असेल तर ती टाकता येते. समजा मी ही लिंक इथून घेतली, कॉपी केली आणि ती लिंक मी या ठिकाणी खाली टाकतोय. तर या पद्धतीने हे पेज आपल्याला तयार करता येईल आणि इथे जाऊन सेव्ह अँड रिटर्न टू कोर्स असं आपल्याला म्हणता येईल. जर आपलं यूट्यूब चॅनल असेल तर आपण यूट्यूब चॅनल इथे ओपन करून ठेवायचं आहे आणि त्याच्यातून देखील आपला आपला व्हिडिओ या ठिकाणी टाकता येणार आहे. माझा यूट्यूब चॅनल आहे आणि त्या यूट्यूब चॅनलवरती माझे काही विषयाशी संबंधित आणि काही तांत्रिक व्हिडिओ या ठिकाणी आहेत आणि मला त्याची लिंक जर द्यायची असेल तर मी पहिल्यांदा या ठिकाणी जाईन, त्या व्हिडिओवरती क्लिक करेल आणि क्लिक केल्यानंतर तो व्हिडिओ चालू होईल. मात्र इथे शेअरचं ऑप्शन आहे, या शेअरवरती गेलं की आपला ती लिंक दिसते. ही लिंक फक्त आपल्या इथून कॉपी करायची, ती मी कॉपी करून घेतलेली आणि आता मी माझ्या कोर्स पेजवरती येतोय आणि पुढचा जो पर्याय आहे त्या पर्यायाकडे आपण जाऊया. ॲड अन ॲक्टिव्हिटी ऑर रिसोर्समध्ये आता इथे गेल्यानंतर रिसोर्सेसमधला URLचा पर्याय आपण निवडूया. आता URLच्या पर्यायावरती गेल्यावर आपण म्हणूया इथे URL आणि कशाचा आहे तर तो LMSच्या संदर्भातला तो URL आहे म्हणून तिथं आपण लिहितोय आणि इथं कॉपी केलेली ती लिंक इथं आपण टाकायची आणि इथे डिस्क्रिप्शन हवं असेल इन्फॉर्मेशन अबाउट LMS आणि मग इथे डिस्प्ले करायचे आहे किंवा नाही याच्या नंतर आपण जर करायचे असेल तर क्लिक करायचं आहे, इन्फॉर्मेशन दाखवायची नसेल तर यावरती क्लिक करण्याची आवश्यकता नाही आणि मग पुन्हा सेव्ह अँड रिटर्न कोर्स असं आपलं इथे म्हणायचं आहे. हे केल्यानंतर इथे आपली ती लिंक तयार झाली, म्हणजेच क्रेडिट वनमध्ये आपला बुक फाईल फोल्डर
पेज आणि URL याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचवता येते आणि त्या पद्धतीने आपण ती माहिती देऊ शकतो. पुढच्या भागामध्ये आपण एक वेगळा विचार करणार आहोत की याच्यातला कोणताही रिसोर्स असेल तर या रिसोर्समध्ये आपल्याला खाली बघा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. ॲपिअरन्स, कॉमन मॉड्यूल सेटिंग, प्रत्येकामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. कॉमन मॉड्यूल सेटिंगमध्ये अवेलेबिलिटी अँड ID नंबर, रिस्ट्रिक्ट ॲक्सेस या गोष्टी आहेत. ॲक्टिव्हिटी कम्प्लिशन म्हणजे इथे आपण एखादी ॲक्टिव्हिटी दिल्यानंतर त्याला आपल्याला तारीख देता येईल की एवढ्या तारखेपर्यंत ही ॲक्टिव्हिटी पूर्ण झाली पाहिजे. त्यानंतर टॅग आहे आणि त्यानंतर कॉम्पिटन्सीज आहेत. ते या सर्व गोष्टींचा विचार हा आपण पुढच्या भागामध्ये करणार आहोत. तूर्त आपण या टॉपिक संदर्भात काही माहिती घेतलेली आहे आणि ही माहिती आपली या ठिकाणी तयार झालेली आहे. आता ही माहिती कशी तयार झालेली आहे हे आपल्याला पाहायचं असेल तर आपण इथे सध्या टर्न एडिटिंग ऑफ करूया आणि त्यानंतर इथे क्लिक केलं की स्विच टू रोल असा एक पर्याय, त्याच्यावरती क्लिक करायचं आणि मग आपण जे तयार केलेलं आहे ते विद्यार्थ्यांना कसं दिसेल, म्हणजेच स्टुडंटवरती क्लिक केलं की विद्यार्थ्यांना आपण केलेलं मटेरियल कोणत्या पद्धतीनं दिसत आहे हे आपल्या इथे पाहता येईल. आणि म्हणून बुक, फाईल, फोल्डर, पेज आणि URL हे सगळे पर्याय हे इथे विद्यार्थ्यांना दिसणार आहेत. विद्यार्थ्यांनी इथे क्लिक केलं की त्यांना सिलॅबस दिसेल, त्यांचं सेमिस्टर त्यांना इथे कळेल कोणती आहे, त्यानंतर क्रेडिट 1 मध्ये कोणकोणते घटक आहेत, मग बुकवरती क्लिक केलं की त्याची माहिती मिळेल, फाईलमध्ये काय आहे ते कळेल, फोल्डरमध्ये कशा पद्धतीनं माहिती आहे तर ती देखील विद्यार्थ्यांना या पद्धतीने मिळेल. कारण फोल्डरमध्ये आपण इमेजही घेतली होती, PDFही घेतली होती, PPTही घेतली होती आणि URLही घेतली होती. मग तर या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना या पद्धतीनं दिसतील. म्हणून विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून आपण कशा पद्धतीनं काम केलंय हे देखील आपल्याला तपासता येईल.